अहमदनगरच्या कर्जत तालुक्याची ओळख शिक्षणाची पंढरी अशी आहे, मात्र कर्जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये अजूनपर्यंत लाल परी दाखल झालेली नाही, त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। कर्जत तालुक्यामध्ये एसटी डेपो व्हावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेकदा आंदोलन केलंय, मात्र तरी देखील प्रश्न मार्गी लागलेला नसल्याने मनसेने कर्जतचे आमदार रोहित पवार यांच्याकडे तालुक्यामध्ये एसटी डेपो सुरू करावा यासाठी मागणी केली आहे, त्यांना दिलेला आहे। दोन मिनिट थांबा।